नमस्कार, वेलकम टू श्रीमेज गॅलरिया. तर आज आम्ही गावाला गेल्याचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमईला तिच्या बाबांनी दर्शनाला नेलं, जी ग्रामदेवता आहे त्याच्या दर्शनाला नेलेलं. तर तुम्ही बघू शकता हा ओढा आहे आणि ओढ्याच्या भोवती नारळाची झाड वगैरे आहे आणि जे ओढ्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यात, तर ते बघू शकता तुम्ही. एखाद्या चित्रकाराला चित्र काढायचा मोह व्हावा इतकं सुंदर चित्र आहे. तुम्ही हे जे काय बघताय हे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे आणि आता जे काय सरळ बघणार ते ओरिजिनल आहे. तर पाण्यात इतकं सुंदर दिसतं, इतकं मोहक आहे. तर खरंच एखाद्या चित्रकाराला मोह होईल की इथे बसून या मंदिराचं, ओढ्याचं आणि जे काय निसर्ग सौंदर्य आहे याचं चित्र काढायचं. खूप सुंदर असं पाणी आणि खूप असं झुळझुळ वाहते आणि पक्ष्यांचा सगळा किलबिलाट आहे. खूप छान वाटतं तिथे गेल्यावरचं ते जे काय वातावरण असतं ते खूप भारी असतं. तर तुम्ही बघू शकता. आणि हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर, हे जई देवीचं. तर असं आम्ही मंदिरात जातो. ॲक्च्युली मंदिरचं गेट आतमधलं बंद होतं, बाहेरून दर्शन घेता येत होतं. आणि हा सगळा परिसर आहे, परिसर चारही बाजूला झाडं आहे आणि खूप मस्त वाटतं. इकडे आम्ही असं मंदिरात आलं की खाली पायऱ्यांवर वगैरे थोडं बसतो आणि जरा गप्पा वगैरे करत असतो तिकडे बसून. खूप छान वाटतं मंदिरात. असा शेजारी ओढा आहे आणि ओढ्याला पाणी असतं, भरपूर पाणी असतं. इकडे निर्माल्य टाकलेले आहे. ॲक्च्युली असं पाण्यात निर्माल्य टाकायला नको, पण या पाणीला काही ऑप्शन नाही आहे किंवा उत्तर नाही आहे माझ्याकडे. परत इकडे एक तुळशीचं वृंदावन आहे, खूप सुंदर वृंदावन आहे मंदिरामध्ये हे. आणि इकडे हे मंदिराचं दुसऱ्या बाजूचं गेट आहे. तर असं आतमध्ये जायला एकीकडून छोटा रस्ता आहे आणि एकीकडून मोठं गेट आहे. आतमधलं दर्शन तुम्हाला दाखवलं. आणि हे ओढ्याच्या भोवती जे काही झाडावर चिमणीने खूप सुंदर घरटे बनवले आहेत, याला खोपा म्हणतात. ॲक्च्युली मला असं वाटतं खोपा म्हणतात, मला एक्झॅक्ट माहीत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा याला नक्की खोपाच म्हणतात का. तर हा चिमण्यांचा खोपा आणि हे असं ओढ्यातलं जे काय प्रतिबिंब पडलेलं आहे झाडांचं ते. पूर्वी आरसा नसायचा तर लोकं जेव्हा पाणी स्थिर होतं तर त्या पाण्यामध्ये बघून तिलक लावायचे. पूर्वीचे लोक तिलक लावायचे, आता सारखं टिकली किंवा कुंकू लावायचे नाही, ते तिलक लावायचे. आमच्याकडे आई पप्पा अजूनही तिलक लावतात. तिलक म्हणजे असं लांब टिक्का लावतात. आणि तुम्ही बघू शकता हे जे काय झाड आहे, मला याचं एक्झॅक्ट नाव माहीत नाही, पण ह्या झाडामध्ये भरपूर रस असतो. जे काय फुलं आहे ते जर फुलं अशी पिळले तर त्यातून असा भरपूर रस निघतो आणि भरपूरशा मधमाशा या झाडांवरचा जे काय रस असते तो ॲब्झॉर्ब करतात आणि त्या मधाच्या पोळ्यामध्ये ते स्प्रेड करतात. तर श्रीमई इकडेही खेळत होती मंदिरामध्ये. इतकं मोठं होतं आणि इतका परिसर होता तर खेळायला भरपूर जागा होती. म्हणून आम्ही तिकडे जरा श्रीमई तिच्या बाबांसोबत गेलेली, मी गेलेली नव्हती. आणि इकडे मी तुम्हाला सांगितलं गावाकडची यात्रा होती, तर इकडे जिलेबी बनणं सुरू आहे. इकडे कंटिन्यू वाढत जिलेबी आणि शेव वगैरे असं बनतं आणि गरम गरम आणलं जाते घरी खायला. तर हा जो काय जिलेबीचा व्हिडिओ आहे, गोळ शेवे आणि काय तिळाचे लाडू वगैरे भरपूर काय करायला. खरंच श्रीमईने दुसऱ्याही दिवशी खाऊ आणला. श्रीमईला खाऊ खायचा नव्हता, ॲक्च्युली ती खाऊ आणायची, फक्त तिला आणायचं असायचं. त्या माणसाला पैसे देऊन जे काय आपण आणतो त्याच्यात तिला खूप आनंद वाटायचा. तर हे आमचं घर आहे, हा हॉल आहे. हॉल म्हणजे पहिली रूम असते. इकडे भांड्यांचं कपाट आहे, त्या बाजूला किचन आहे, इकडे हा दिवाण आहे. आणि आम्ही परत शेतात आलेलो दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मोरपंख शोधत होतो. आईने आम्हाला सांगितलं की मोर जे असतात ते पिकांच्या मधून चालत जातात तर मोरपंख सापडतात, म्हणून आम्ही पिकांच्या मधून चालत बघत होतो पण आम्हाला काही मोरपंख सापडले नाही. तर श्रीमईलाही कुठल्या पक्षाचे पंख मिळाले माहीत नाही, पण तिथे पंख घेऊन खेळत होती. तिला मी सांगितलं की हे मोराचेच आहे, तर तिथे खेळत होती. आणि तिला आम्ही सांगितलेलं नाचरे मोरा करूया आपण, तर ती इकडे नाचरे मोरा पण करत होती. तुम्ही जर दूरवर बघितलं तर आकाश असं निळसर दिसतं आणि जे काही झाडं आहे ते आपल्याला ॲक्च्युली वॉलपेपर वाटतात, ते ओरिजिनल वाटत नाही. असं खूपदा फोटो पाहताना मला होतं की अरे असे लांबच लांब सगळीकडे हिल्स दिसतात आणि झाडं दिसतात हिरवीगार, तर हे खरंच पोस्टरसारखं वाटतं. इकडे जर फोटो काढले तर इकडे फोटोही पोस्टरसारखेच येतात, कारण लांबपर्यंत असं हिरवड असते आणि खूप छान निळसर आकाश. आणि तीन चार डोंगरांच्या मध्ये आमचं शेत आहे, त्यामुळे खूप छान फील असतो तिकडचा. तर हे मक्क्याचं शेत आहे, इकडे मक्का लावलेला आहे. इकडून असा जे लांब डोंगर दिसतो तिकडे वर असं एक छोटं मंदिर आहे, आपल्याला तिकडे झेंडा फडकतानाही दिसतो. आणि इकडे आम्ही उभं होतो, आम्हाला असं चालत जायचं होतं, माझ्या पायाला लागलं असल्यामुळे आम्ही शूज घालू शकत नव्हतो. ते जे काय दिसलं ते आमचं घर आहे शेतातलं. आणि असं सगळीकडे चारही बाजूनी हिरवड आहे, डोंगर आहे. आणि मध्ये हे जे काही झाडं दिसतात हे आई बाप्पांनी लावलेले झाडं आहे, आंब्याचे वगैरे.
आंब्याचे झाडं लावले, पेरूचे झाडं लावले, एक 8-10 काहीतरी झाडं लावलेली आहे. आणि आम्ही तो जे काय चालायची वाट होती त्यावरून चालतोय. हा शेवगा आहे, शेवगा खूप उंच झाला आहे. आणि मी असं पिकांच्यामधून चालत जात होती, मोरपंख मिळते का बघायला, पण मोरपंख काही मिळत नव्हते, वेगवेगळ्या पक्ष्यांचे पंख मिळत होते, पण इट्स ओके आम्हाला कळलं तरी. आणि ही चिंचेची झाडं आहे, भरपूर चिंचा आल्या होत्या. आता श्रीमयी इकडे चिंचांचे खेळते. चिंचा तिला मी सांगितलं की आंबट असतात, आंबट गोड लागते, तर ती म्हणत होती की दे. पण जेव्हा आम्ही चिंच फोडून पाहिली तर ती कच्ची होती. ॲक्च्युली ते थोडी उशिरा येते, मे महिन्यात वगैरे चिंचा प्रॉपर पिकतात. तर मला जर आता जानेवारीमधले फ्रुट्स वगैरे खायचे असेल तर मला जानेवारी ते गावाला जावं लागेल. आणि मे महिन्यात चिंचा वगैरे करवंद खायचे असेल तर मे महिन्यातही जावं लागेल. तर अशा छान चिंचा आलेल्या आहेत, ह्या सध्या आतमधून हिरव्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते मी फोडलेली आहे ती चिंच. तर असं खूप मस्त गावाला गेल्यावर मज्जा येते, तुम्ही बघू शकता. आणि ही अशी चिंच फोडली तर ही आतमधूनही हिरवी होती, पण ती खूप छान लागत होती, भरपूर आंबट होती, मला आवडली, मी खाल्ली. आणि श्रीमेला खिशात ते मोरपंख ठेवायचं होतं, पंख ठेवायचं होतं. आणि ही इकडे बिबवे आहेत, याला बिबवेस म्हणतात असं मला वाटतं. तर बिबा असतो आणि त्याच्या वर त्याचं फूल असतं, तर ते जे फूल असतं तर त्याला एक रानमेवा म्हणून खाल्लं जातं, त्याची चव खूप छान असते. हे वाढलेले आहे, वाढलेले फुलं. आणि हे बोरं आहे, मस्त लाल रंगाची बोरं बोरं आहेत, आंबट गोड बोरं होती, मज्जा आली बोरं खायला पण शेतात. आणि इकडे कधीच बोर होत नाही, इकडे असं खूप मज्जा येते, छान वाटतं, सारखंच असं काहीतरी मज्जा येत असते. काहीतरी पक्ष्यांचे आवाज असतात, प्राणी असतात, शेतात सगळ्या गायी वगैरे बघायला मिळतात. आणि आजूबाजूच्या पण शेतात भरपूरसे गायी वासरं असतात. तर इकडे फुल टाईम आपल्याला एंटरटेनमेंट मिळतं. आणि आम्हाला शेतात, आम्ही ऑल टाईम शेतात जायसाठी तयार असतो. आम्ही इकडून गेलं की पहिले विचारतो की शेतात कधी जायचं आहे. आणि हे बिब्यांचं झाड आहे, असं झाड असतं, याचे पानं असे लांबडे असतात, त्याला गोल असा बाहेरून शेप असतो आणि लांब असतात. आणि असे प्रत्येक इकडे तर तुम्ही बघू शकता किती आले आहेत बिबवे. मज्जा आली इकडे, हिरवं असताना असं दिसतं. आणि फळ जेव्हा पिकतं तेव्हा ते फुल पिवळं होतं आणि वरचा जो भाग आहे बिबव्यांचा तो काळा होतो. हा पण एक रानमेवा आहे, पण मला माहीत नाही की याचं नाव काय आहे. याला पण एक, हे पण एक फ्रूट आहे, हे पण पिकलं की खातात, असं काळं होतं पूर्ण. काय नाहीत का अजिबात. त्याचा चेहरा नाही येत आहे बरोबर तोड. अरे बापरे श्रीमयीनी तोडला. अरे वा, व्हेरी गुड श्रीमयी. कर कर पटकन कर. आणि एक गाईचं वासरू आहे, हे आमच्या शेतात नाही, हे शेजारच्यांच्या शेतात होतं. पण हे खूप छान आहे, क्यूट आहे, छान आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा बरोबर तिलक काढलेला आहे. आणि त्याला आमच्याकडे इस्कॉनमध्ये तुलसीपत्र म्हणतात. आणि असं शेतात अशी छोटीशी झोपली आणि शेजारचं पाणी साठवून ठेवतात. त्यांच्या शेतात बरीच झाडं आहे, चिकूची वगैरे. तर तिकडचा पण एक छोटासा सीन मी तुमच्यासाठी घेतला आहे. आणि हे वासरू काही पण खायचं, त्याला जर दिलं कढीपत्त्याचं पान, कुठलंही पान दिलं तोडून, तर ते खायचं. आणि ते खूप छोटंसं होतं, क्यूट होतं एकदम. आणि हे चिकूचं झाड आहे, पपईचं झाड आहे. आमच्या शेताच्याही भोवती सगळे असे पपईचे आणि सीताफळाचे झाडं आहे. आणि यांच्याही शेतात भरपूर फळांची झाडं आहे, पपई, चिकू, पेरू भरपूर येतात. तर अशी झोपडी आहे. आणि इकडे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की ती गवताची असल्यामुळे उबदार असते आणि थंडी म्हणजे उन्हाळ्यात तिथं बसलं की थंड वाटतं. झाडाला असा भरपूर मोहर आला आहे, आंब्याच्या झाडाला भरपूर मोहर आला आहे, भरपूर आंबे येणार आहे यावर्षी गावाला. तर मला मे महिन्यामध्ये गेलंच पाहिजे आंबे खायला.
दुसऱ्या दिवशी गायींना आतमध्ये शेतात बांधले. इकडे मक्का आहे, तर हा मक्का जो लावलेला आहे जो इकडच्या शेतात दिसते जिकडे गाई खात आहेत, तर तो गाईंसाठीच लावलेला आहे. ॲक्च्युली ते त्यांना जे हिरवं जितकं हिरवं दिलं तितकं चांगलं असतं त्यांच्या शरीरासाठी, म्हणून शेतात आईने थोडाफार मक्का पण लावला आहे. आणि इकडे असं गोल फिरून जर लांब बघितलं तर ते आमचं घर आहे. आई दारात बसल्या होत्या, आम्ही आता निघालो होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.